पण आता रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या काय म्हणालेल्या आहेत आपण बघूया. रश्मी ठाकरे म्हणतात, लता दीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या. सगळ्या सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्याने आमच्या परिवारावर मोठा आघात झालाय. बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लता दीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचाच. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीयेत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.